स्वाती स्टाईल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आहे लेडीजसाठी खूप स्पेशल आणि खूप इम्पॉर्टंट, कारण आजचा व्हिडिओ आहे आपला थ्रेडिंगचा व्हिडिओ, म्हणजेच प्लकिंग किंवा आयब्रोज तुम्ही घरच्या घरी कसं करू शकता. मैत्रिणींनो, हा जर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता स्टेप बाय स्टेप जर फॉलो केला तर तुमच्याही आयब्रोज एकदम 100% रिझल्ट येतो. तुमचे आयब्रोज एकदम व्यवस्थित माझ्यासारखे एकदम शार्प होतील आणि तुम्ही घरच्या घरी करू शकता. कारण ट्रस्ट मी मैत्रिणींनो, मी गेल्या 10 वर्षापासून माझ्या आयब्रो मी स्वतःच करते. तुम्हाला ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल की तुमचे रिझल्ट पण खूप छान येतात आणि याच्यासाठी आपला खर्च एकदम निग्लिजिबल आहे. तो खर्च आहे म्हणजे आपल्याकडे असणारा एक थ्रेड आणि दुसरा असणारी आपल्याकडे असणारी पाउंड पावडर. किती तर बघा, दोनच वस्तू आहेत फक्त आणि हे वापरूनच आपल्याला आजचं थ्रेडिंग करायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते, बघा तुम्ही एंडपर्यंत आणि एन्जॉय करा हा व्हिडिओ. तर मैत्रिणींनो, तुम्हाला पहिल्यांदा काय प्रोसेस करायची, आपला फेस पूर्ण क्लीन करून यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्याला पूर्ण पावडर लावून घ्यायचं आहे. आणि मी एक बेल्ट लावलेला आहे, असा टाईपमध्ये तुम्हाला एक बेल्ट लावायचा आहे की जेणेकरून तुमच्या केस पुढे येणार नाहीत आणि मध्ये प्लकिंग करताना सापडणार नाही त्याच्यासाठी. त्याच्यानंतर मी घेतलेला आहे इथे थ्रेड. तर थ्रेड आपल्याला कट करून हा घ्यायचा आहे. साधारणतः 1 फीट एवढा हा थ्रेड घ्यायचा आहे, 1 फीटपेक्षा थोडंसं जास्त. तर मी कट करून घेतलेला आहे हा माझा थ्रेड. तर तुम्ही बघू शकता हा नॉर्मल थ्रेड आहे, मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. तर हा 1 फीटपेक्षा थोडंसं जास्त मी हा थ्रेड घेतलेला आहे. तर याचं काय करायचं आहे, हा डबल करून याच्या आपल्याला इथे एक नॉट बांधून घ्यायचे आहे. तर त्याच्यानंतर थ्रेड घेतल्यानंतर आपल्याला नॉट बांधून घेतल्यानंतर हा एक असा पोर्शन तयार होतो थ्रेडचा. तर याच्यामध्ये आपल्याला दोन्ही हात याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून हे असे याच्यामध्ये टर्न घ्यायचे आहेत थ्रेडला. एक साईडवरून टर्न घ्यायचे आहेत, 3 ते 4 तुम्ही टर्न घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे हा जो आपला अंगठा आहे हा राईट साईडचा, तो त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करायचा आहे. आणि जस्ट इथे आपल्याला जिथे आपण थ्रेड करणार आहोत, समज फोरहेडमध्ये आपण सपोज करणार आहोत, तर याच्यामध्ये फोरहेडला आपण लावायचं आहे. आणि जस्ट ह्याची ह्या हाताची राईट हँडची आपल्याला मुवमेंट करायची आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जस्ट ओपन क्लोज करत जायचं आहे. आपल्याला ही मुवमेंट फक्त करायची आहे. तर ही मुवमेंट केली तर तुम्हाला आयब्रो 100% जमतात. तुम्ही दाखवते व्हिडिओमध्ये, ही फक्त असं ओपन करायचं आहे हा पोर्शन आणि क्लोज करायचं आहे. याच्यामध्ये जे छोटे मोठे सगळे केस निघून जातात. तर मैत्रिणी, चला पाहूया मी थ्रेडिंग कसं केलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, मी पहिल्यांदा आलेले आहे. माझा फेस पूर्ण स्वच्छ पाण्याने धुवून, पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर तुमच्याकडे जे पण टॉवेल असेल त्याने तुमचा फेस पूर्ण पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर मी लावलेली आहे लूज पावडर पाउंड्सची, तुम्ही कोणती पण लावू शकता. आणि त्यामुळे काय होतं, आपले केस पूर्ण सेपरेट होतात आणि उभे राहतात. त्याच्यानंतर मी आयब्रोना कोम करून घेत आहे. माझ्याकडे जे टूल आहे ब्रशचं, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टूथब्रशचा पण ब्रश वापरून तो कोम करून घेऊ शकता. त्यानंतर मी तुम्हाला स्टार्टिंगला जी प्रोसेस दाखवली होती क्लोज अँड ओपनची, तर ती प्रोसेस आपल्याला इथे करायची आहे. केस बरोबर व्यवस्थित पकडायचे आहेत, आरशामध्ये बघत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. त्याच्यामुळे आपले खालचे केस पूर्ण छोटे पण निघून जातात आणि आयब्रोजना एक प्रॉपर शेप द्यायचा आहे. ही प्रोसेस तुम्ही नवीन आहे तर थोडीशी सावकाश करा, स्टार्टिंगला थोडे प्रॉब्लेम येतात पण नंतर एकदा तुम्ही हे शिकलात ही प्रोसेस तर काहीही अवघड नाही आयब्रो करणं. त्याच्यानंतर मी दुसऱ्या साईडची पण आयब्रोज करून घेत आहे तशीच. त्याच्यामध्ये पण तुम्ही बघताय छोटे छोटे एकदम केस त्याच्यामध्ये पकडले जातात आणि खेचून घ्यायचे आहेत, ते निघून जातात पूर्ण. तर आपल्याला दोन्ही पण आयब्रोज एकसारख्याच करायचे आहेत. सुरुवातीला थोडासा टाईम लागेल पण नंतर व्यवस्थित होईल. त्यानंतर आपल्याला खालचे साईडचे केस काढून घेतल्यानंतर आपल्याला आयब्रोच्या वरच्या साईडचे केस पण काढून घ्यायचे आहेत आणि आयब्रोला एक प्रॉपर शेप द्यायचा आहे. त्याचबरोबर मी फोरहेडचे पण क्लीन करून घेत आहे, फोरहेडचे पण केस काढून घेत आहे ज्यामुळे फोरहेड आपला क्लीन दिसतो. त्याच्यानंतर दोन्ही आयब्रोजमधले पण केस आपल्याला काढून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मी माझ्याकडे होते त्या कैचीने कात्रीने तुम्ही ते केस वरचे स्टार्टिंगच्या आयब्रोच्या ते कट करून घ्यायचे आहेत आणि एक प्रॉपर शेप द्यायचा आहे. तिथे तुम्ही बघताय मी दोन्ही पण साईडचे केस कट करून घेत आहे कात्रीने, आपल्या आयब्रोच्या लेवलमध्ये ते कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघताय आयब्रो झालेल्या आहेत आपल्या. त्यानंतर आपल्याला जायचं आहे अप्पर लिपकडे, तिथे पण आपल्याला छोटे छोटे केस येतात जे पण आपल्याला अनवॉन्टेड असतात, तर ते पण केस आपल्याला त्याच प्रोसेसने त्याच मुवमेंटने काढून घ्यायचे आहेत. तिथे थोडीशी जागा नाजूक असते त्यामुळे थोडंसं हलक्या हातानेच करा तुम्ही, जास्त प्रेस करू नका. हलक्या हलक्या हाताने तिथले पण केस तुम्ही काढून घ्या
अपर लिप्स वरचे दोन्ही साइडचे पण मी तुम्हाला दाखवत आहे। प्रोसेस सेमच आहे, आपल्याला दोन्ही साइडचे केस पूर्ण काढून घ्यायचे आहे। आपला अपर लिप पण क्लीन झालेला आहे, तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये। तर आपले अपर लिप्स आणि आयब्रोज पूर्ण झालेले असल्यानंतर आपल्याला परत फेस पूर्ण क्लीन धुवून यायचा आहे। आणि आपल्या चेहऱ्यावरती कधी कधी केस काढल्यानंतर थोडंसं रॅशेस किंवा बाउन्स येण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे आपल्याला नंतर गुलाब जलने थोडं चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे। गुलाब जल लावल्यानंतर मी इथं वापरलेलं आहे मॉइश्चरायझर, तर मी आयुर्वेदचं मॉइश्चरायझर वापरलेलं आहे। हे ऑल स्किन टाईपसाठी आहे आणि त्याने पण चेहरा आपला मॉइस्ट करून घ्यायचा आहे, त्यामुळे चेहऱ्याला काही थंडावा वाटतो। तुम्ही ॲलोवेरा जेल पण वापरू शकता आणि त्याने मॉइश्चरायझरने आपल्याला चेहऱ्याची पूर्ण मसाज करून घ्यायचा आहे हलक्या हाताने। तर मैत्रिणींनो, हा होता माझा आजचा व्हिडिओ। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुम्हाला आणखी कसे व्हिडिओ पाहिजेत कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटू अशा नवीन व्हिडिओसोबत। बाय बाय।